नमस्कार, लोकसत्ता .com मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मंडळी, घर हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. नवीन घर किंवा भाड्याने एखादं घर घेताना आपण बऱ्याच गोष्टींचा विचार करतो की ते घर शाळेपासून किंवा बाजारपेठेपासून स्टेशनपासून किती जवळ आहे, घराचं बजेट किती आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करतो. हल्ली तर सोसायटीमध्ये क्लब हाऊस आहे का, बॅडमिंटन कोर्ट आहे का, स्विमिंग पूल आहे का, अशाही गोष्टींचा आपण विचार करतो. पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना काही खास विशिष्ट गोष्टी असतात ज्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. त्या गोष्टी कोणत्या आहेत हे आज आपण कविता भालेराव, इंटेरियर डिझायनर, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. चला तर मग ऐकूयात त्या काय सांगतात. इंटेरियर डिझायनर कविता भालेराव. मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे लोकसत्ता .com मध्ये. धन्यवाद. मगाशी मी जसं म्हणाले तसं की आपण घर घेताना अशा काही गोष्टींकडे दुर्लक्षच करतो ज्या गोष्टींकडे खरं तर आपण लक्ष द्यायला पाहिजे. तर मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण नवीन घर घेताना लक्षात ठेवायला हव्या. जसं सगळेजण घर घेताना बजेट, लोकेशन, शाळा हे सगळं बघतच असतात. कुठल्या एरियात घ्यायचं आहे, काय स्टेशनपासून जवळ, हे तर आहेच, ह्या सगळ्या कॉमन गोष्टी आहेत. पण प्रत्यक्ष आपण घर घेताना ते रिसेलचं घेणार आहे का, भाड्याने घेणार आहे का, जर नवीन घ्यायचं असेल तर तुम्ही तयार जी बिल्डिंग आहे तिच्यातलं घेणार आहे का, तर ह्या सगळ्याचं आपल्याला एक गोष्ट ठरलेली असते की आम्ही ह्या पद्धतीचं घर घेणार आहे. तर ते जेव्हा आपण घ्यायला जातो त्यावेळेला नेमकं घरात आपण काय पाहिलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगते. मॅडम, गृहिणींसाठी एक खूप खास विषय असतो, तो म्हणजे किचन. प्रत्येक गृहिणीलाच आपलं किचन खूप स्वच्छ, मस्त, सुंदर असावं असं वाटत असतं. आता सध्या मॉड्युलर किचन ही एक कॉन्सेप्ट प्रचलित होती आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की किचन नेमकं कसं असलं पाहिजे? तुम्ही जेव्हा असं बघायला जातात तेव्हा त्या किचनमध्ये नक्की काय पाहिलं पाहिजे तुला जरा एक्सप्लेन करते. जसं आता हा इथे किचन ओटा आहे, जनरली जागेनुसार ओटे देतात, पॅरलल ओटा, एल शेप ओटा, सी शेप ओटा. तर आता ह्या किचनमध्ये जो आहे तो पॅरलल ओटा, म्हणजे समोरासमोर ओटा. सो ह्याच्यामध्ये आत्ता मी जिथे उभी आहे हा कुकिंगचा भाग आहे. हं, त्यांनी बिल्डरने देताना हा ओटा दिला आहे. ही चिमणीची जागा सोडलेली आहे. तुम्ही गॅस ठेवा किंवा हॉब ठेवा, इथे चिमणी लावता येईल. त्यानंतर दोन्ही बाजूला त्यांनी स्टोरेज दिले, पुरेसे लाईट पॉईंट्स आहेत. त्यानंतर इथे जे आहे त्यांनी जर उघडून बघितलं तर हे रिकामं दिलं आहे. तर प्रथम दर्शनी कळणार नाही की हे रिकामं काय, तर हे सिलेंडरसाठी दिलेलं आहे. बऱ्याचदा गॅस लाईन नसेल तर ती पण जागा देणं फार आवश्यक असतं. त्यानंतर त्यांनी इथे ट्रॉलीज दिलेल्या आहेत, जसं ही कटलरी आहे, खाली प्लेन दिलेले आहेत हे सगळे. आणि इथे जे आहे ते रेग्युलर शटर दिलेले आहे. ह्याशिवाय इथे जे आहे यांनी टॉल युनिट दिलेलं आहे, ज्याच्यात मध्ये मायक्रोवेव्हची जागा आहे, वर आणि खाली स्टोरेज आहे, ज्याच्यात शेल्फ आहे. सो त्याच्यामुळे काय होतं की बरेचसे आपले डबे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, बरण्या, हे सगळं बसून जातं. प्रत्येक घरात स्वयंपाक वेगळा असतो, माणसं वेगळी असतात, पद्धती वेगळ्या असतात, त्यामुळे किचन पण त्या त्या पद्धतीनेच झालं पाहिजे. जर आपल्याला असं वाटत असेल की हे आपल्या सोयीचं नाही आहे तर आपण त्याच्यात मॉडिफिकेशन तर नक्कीच करू शकतो. आणि त्याच्यात मेजर सिव्हिल चेंजेस न करता पण ह्या ओट्यावर मॉडिफिकेशन होऊ शकतात. आता प्रश्न पडेल की याचं सिंक कुठे, तर मी म्हटलं तसं हा पॅरलल असल्यामुळे सिंक समोरच्या साईडला आहे. सो तिथेही बरीच जागा आहे, खालतीवर स्टोरेज आहे आणि भरपूर डबे ठेवायला जागा आहे. पण माझ्या जे लक्षात आलेलं आहे की ट्रॉलीज काही ठिकाणी कमी असतात, काही ठिकाणी फक्त ट्रॉलीज असतात आणि स्टोरेज कमी असतं. सो ह्याचा बॅलन्स आपल्यालाच कुठेतरी करायला लागतो. मॅडम, किचनबद्दल आपण जाणून घेतलं, पण मला आता थोडंसं बेडरूमबद्दल पण माहिती हवी आहे की आपण जेव्हा घर घेतो तेव्हा आपल्याला वाटतं की अरे बेडरूम खूप मोठं आहे, पण जेव्हा आपण प्रत्यक्षात राहायला येतो तेव्हा मात्र आपल्याला जाणवतं की नाही, ते तर साधा बेड पण मावत नाही आहे किंवा कपाट मावत नाही आहे. तर अशा वेळेस बेडरूम बघताना कोणती काळजी आपण घेतली पाहिजे? बरोबर आहे, हा प्रश्न फारच महत्त्वाचा आहे, कारण हा मी बऱ्याच ठिकाणी फेस करतो की आमच्याकडे जेव्हा लेआउट येतो आम्ही बघतो तेव्हा आम्हाला बघितल्या क्षणी लक्षात येतं की येस हा छोटा आहे आणि आता आम्हाला इथनं पुढे काय करायचं आहे डिझायनिंग करण्यासाठी. तर हे घेताना जे आहे ना एक छोटीशी गोष्ट करायची. नेहमी आपण घर बघायला जातो त्याचबरोबर आहे ना एक छोटासा 3 मीटरचा मेजरिंग टेप मिळतो, तो घेऊन गेलात तर फार बरं पडतं.
तुम्हाला डिटेल मेजरमेंटची काहीच आवश्यकता नाही, पण तुम्ही ॲटलिस्ट लांबी आणि रुंदी तर बघाल, म्हणजे अंदाजेल की बेडरूमची साईज काय आहे, म्हणजे आपल्याला त्या साईजमध्ये बेड बसवता येईल का, बेडच्या बाजूला कपाट येईल का, साईड टेबल्स बसतील का, ह्या ज्या बेसिक जरी गोष्टी आहेत ह्या तर बेडरूममध्ये लागतीलच ना आपल्याला, की बेडवरनं उतरताना थोडी जागा पाहिजे, पुढे थोडी जागा पाहिजे, किंवा बेड आणि कपाट जर समोरासमोर असेल तर कपाट उघडून तिथे उभं राहण्याइतकी जागा आपल्याला हवी आहे. त्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना, ह्या घर घेण्याताना घेण्याच्या आधी किंवा घेतानाच बघणं हे फार आवश्यक असतं. आपण आतापर्यंत बघितलं की कसं किचन म्हणा किंवा बेडरूम म्हणा हॉल म्हणा या सगळ्या गोष्टींकडे आपण बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. मॅडम तुम्ही खूप छान एक्सप्लेन केलंच हे सगळं, पण मला एक जनरल आयडिया हवी आहे की इन जनरलच मी आता नवीन घर घेते तर कोणत्या अशा गोष्टी आहेत की त्या मी लक्षात नेहमीच ठेवल्या पाहिजे. नेहमी जे आहे ना ते कुठल्या प्रकारच्या बिल्डिंगमध्ये आपण राहणार आहे, कॉम्प्लेक्स आहे का, स्टँड अलोन आहे, तिथपासून त्याची सिक्युरिटी कशी आहे इथपासून तुम्ही बघितलं पाहिजे. सुरुवात तिथनंच होते. पार्किंग हा तर विषय आहेच. मी तर काही ठिकाणी पाहिलेलं आहे की घर खरेदी करण्याच्या वेळेला वास्तुशास्त्रज्ञाला घेऊन जातात. तुम्हाला जर ते तितकं महत्वाचं वाटतं तर माझ्या मते एखाद्या डिझायनरलाही बरोबर घेऊन जाणं हे तेवढंच महत्वाचं आहे की बाबा आम्ही हे साईज, कारण ते लोक साईज नाही बघत, ते फक्त दिशा बघणार, तुम्हाला लाभतंय का बघणार आहे. हे सगळं जसं मी परत म्हटले तसं हा विश्वासाचा भाग आहे. पण टेक्निकली तुम्ही एक डिझायनर जर घेऊन गेला तर तुम्हाला ते तितकं सोपं जातं की हां इथे सर बेड बसणार आहे, वॉर्डरोब पण छान बसेल, विषय संपला. हे किमान एक सल्ला घ्यायला काहीच हरकत नसते ह्या सगळ्यामध्ये. म्हणजे तुम्ही एक डिझायनर वास्तुशास्त्रज्ञाबरोबर तर बेटर राहील. म्हणजे तर ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार जर तुम्ही केला ना तर ते घरात नंतर राहणं पण लॉंग टर्म मध्ये राहणार असतो तर ते आनंददायक राहतं, नाहीतर मग आठवत राहतं ना कधी ना कधी की इथे असं झालं, आणि त्याचे बरेचसे परिणाम हे आपल्याला नंतर दिसायला लागतात. धन्यवाद मॅडम, तुम्ही इतकी छान माहिती आम्हाला दिली आणि मला नक्कीच खात्री आहे की जे प्रेक्षक हा व्हिडिओ बघतात त्या सगळ्यांना या माहितीचा खूप वापर होणार आहे. अशाच काही इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी पाहत राहा लोकसत्ता.com.